नमस्कार मित्र पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो शेतकऱ्यांनी रब्बी कांद्याची लागवड भरमसाठ केलेली आहे पण माझं एक क्षेत्र मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं होतं की दोनशे ते सव्वा दोनशे टक्के वाढलेला आहे त्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे का तर त्याच्याचसाठी मी तुमच्या पुढे घेऊन येतोय की माझे जलस्रोत आणि त्यांची पाण्याची परिस्थिती तर यातून तुम्हाला कळणार आहे की पीक शंभर टक्के निघणार आहे की नाही हे यावरून समजणार आहे जर समजा हवामान हो व्यवस्थितरित्या मिळालं तर शंभर टक्के कांदा उत्पादन होणार आहे आणि गेल्या काळामध्ये तर तुम्ही बघितलंच आहे की मी उत्पादन वाढवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या युक्त्या केलेल्या आहेत त्या तुमच्या पुढं आणलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे एकदा मी एक, एक शॉर्ट व्हिडिओ पब्लिश केला होता आणि त्यावर मराठी फॅमिली के ह्या चॅनलने कमेंट केली होती की व्हिडिओ छोटासा झाला आहे त्याच्यासाठी आणि तुमच्यासाठी देखील मी माझे जलस्रोत किती प्रमाणात पाण्याची पातळी उपलब्ध आहे हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे तर आता तुम्ही जलस्रोत मोजा आणि मी तुम्हाला दाखवतो त्या दृष्टीनं तुम्हाला माझ्या क्षेत्रासाठी उपलब्ध पाण्याची पातळी आणि जलस्रोत याच्या संदर्भात तुम्हाला माहिती मिळेल मराठी फॅमिली यू के यांनी जी कमेंट केली होती ते येथीलच व्हिडिओ मी बनवला होता आणि हे माझं जलस्रोत क्रमांक एक ही, ही माझी विर आहे व्यवस्थितरित्या बांधलेली आहे आणि जवळच के टी विअर आहे आता बऱ्यापैकी पाणी कमी झालेलं आहे पण आज रोजी साधारणपणे जानेवारीमध्ये जर अशी पाण्याची परिस्थिती असेल तर रब्बी कांदा शंभर टक्के निघायला हरकत नाही आता हे लक्षात ठेवा तुम्ही की हा माझा जलस्रोत क्रमांक एक आहे में तुम्हाला बाकी और में तुम्हाला तो मी तुम्हाला बाकीच्याही जलस्रोतावर घेऊन जातो म्हणजे तुम्हाला माझ्या क्षेत्राला उपलब्ध असलेल्या पाणी पातळीबद्दल माहिती मिळेल पहिला जो जलस्रोत दाखवला तो ह्या इथली ती वीर आहे आणि ही मी घरी लागवड केली आहे या कांद्याची आणि येथेच माझा हा दुसरा जलस्रोत आहे आणि हा ही पाण्याची पातळी तुम्ही बघून घ्या आणि विहिरी व्यवस्थितरित्या बांधलेली आहे त्याची काही अडचण नाही आणि पाण्याची पातळी इतकी आहे हे तुमच्या लक्षात येईलच आणि हे ये माझं कांदा क्षेत्र आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की माझं दोन एकर अठरा एक गुंठे क्षेत्र मी मजुरांकरवी लागवड करून घेतलेली आहे आणि एकरी नऊ हजार रुपयेप्रमाणे मजुरी आकारण्यात आलेली आहे आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये जर तुम्हाला समजत असेल कळत असेल तर तुम्ही मला सांगा की लागवड व्यवस्थित झाली आहे की नाही तर मी तुम्हाला माझ्या तिसऱ्या जलस्रोत असलेल्या विहिरीकडे घेऊन आलेलो आहे मित्रांनो सकाळपासून ही मोटर चालू होती म्हणजे पातळी सोडते पण पूर्ववत पहिल्या पातळीवर पाणी येऊन थांबतंय म्हणजे जमिनीतून पाण्याची आवक होते कांदा लागवडी संदर्भात कमेंट जरूर करा मित्रांनो मित्रांनो हा ये जलस्रोत क्रमांक चार बघताय ना तर याची देखील पाण्याची पातळी चांगल्या स्वरूपात आहे आणि मित्रांनो तुम्हाला आणखी एक गोष्ट मला नमूद कराविषयी वाटते की जलस्रोत क्रमांक एक आणि हा जलस्रोत क्रमांक चार एकमेकांना तीन इंची पाईपलाईनने कनेक्ट केलेली आहे आणि सर्वसाधारणपणे अंतर त्रेचाळीसशे फूट आहे तेवढी पाईपलाईन मी केलेली आहे आणि मित्रांनो माझं जे क्षेत्र आहे माझ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक जलस्रोताचं पाणी पोहोचतं हे विशेष तसं मी नियोजन केलेलं आहे आता तुम्हाला जो पाचव्या नंबरचा जलस्रोत आहे तो आहे हा बघा हा आहे शेत तलाव आणि त्यातही पाण्याची पातळी किती कशी आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा आहे शेत तलाव आणि याची हा संपूर्णपणे भरलेला आहे आणि तुम्ही याच्यापूर्वी बघितलंही असेल की शेत तलाव बनवण्यासाठी किती खर्च आला सरकारची किती मदत झाली वेगवेगळ्या योजनांतून हे पण मी तुमच्या पुढे आणलेलं आहे आणि तुम्ही जर बघितलं नसेल तुम्ही करू इच्छित असाल तर तुम्ही संपूर्ण चॅनलवर व्हिडिओ चेक करा तुम्हाला या संदर्भात संपूर्ण माहिती मिळेल मी तुम्हाला माझ्या उपलब्ध असलेल्या जलस्रोताबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि मित्रांनो ह्याही जलस्रोताव्यतिरिक्त माझ्याकडे दोन बोरवेल्स आहेत आणि तेही उत्तम पद्धतीने त्यांची पाणी पातळी आहे तर माझे रब्बी कांदा निघायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि जर अडचण आलीच रब्बी कांदा काढायला तर ती फक्त हवामानाची येऊ शकते नाही की खत व्यवस्थापन नाही की पाणी व्यवस्थापन तर मित्रांनो हे असे माझे जलस्रोत आहेत आणि मी तुमच्यापर्यंत आणलं आणि मी आभार व्यक्त करेन मराठी फॅमिली यू के या चॅनलचे की त्यांनी प्रश्न विचारल्यानंतरच हा मी हा व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला आणि माझं सगळं पाण्याची परिस्थिती शेतीसाठी पाण्याची परिस्थिती कशी आहे हे तुमच्यापुढं आणण्याचा योग आला तर मित्रांनो चला तुम्हाला अशाच वेगवेगळ्या अपडेट्ससाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा काही शंका असेल मार्गदर्शन असेल तर कमेंट करा इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार